नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी न्यूज. प्रबंधभूमीच्या बातमीपत्रात मी आपले स्वागत करतो. आता बघूया बातम्या विस्तारानं. मालेगाव तालुक्यातील निंबोले येथे एक कोरोना बाधित असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात आली होती. त्याबाबत मोठा ताण प्रशासन यंत्रणेवर आला होता. याची शहानिशा करण्यासाठी मळगावचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गंगावणे, पंकज व त्यांची पूर्ण टीम घटनास्थळी पोहोचून त्यांनी संशयित रुग्णाची वैद्यकीय तपासणी केली व तो नॉर्मल आहे असे त्यांनी सांगितले. तसेच असे अफवा पसरविण्यावर कठोर कारवाई सरकार करत आहे, परंतु वारंवार अशा होणाऱ्या घटना निंदनीय आहे. नमस्कार, मी डॉक्टर गंगावणे पंकज, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र माळगाव. आम्हाला ही सूचना प्राप्त झाली होती की निंबोलेला एक संशयित व्यक्ती आहे की तो त्याला कोरोनाबाधित झालेला आहे असं काही लोकांनी अफवा पसर अशी मॅसेज पसरवला होता. त्याचं संज्ञान घेऊन मी व माझं आरोग्य टीम आम्ही स्वतः निंबोले इथे गेले असता त्या व्यक्तीला चेक केले असता सापडलं की त्या व्यक्ती अतिशय नॉर्मल आहे. त्याचं टेम्परेचर किंवा बाकीचे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. आणि आम्ही सगळं चेक केल्यानंतर आपल्या माननीय माजी सभापती मॅडम सरपंचवर सगळ्यांनी कॉल केलेले होते. त्यांच्या सांगण्यावरून आणि आमच्या आरोग्य डिपार्टमेंट आणि लोकांच्या सांगण्यावरून पण कॉल आल्यानंतर आम्ही त्वरित तिथं पोहोचलो आणि त्या व्यक्तीला चेक केल्यानंतर ते व्यक्ती अतिशय नॉर्मल आहे. आणि कृपया मी सगळ्यांना विनंती करतो की त्या व्यक्तीबद्दल कोणीही अफवा पसरू नये, कारण की अशा अफवांमुळे ते व्यक्ती अतिशय मानसिक त्रास भोगत आहे. ठीक आहे, ह्या माध्यमातून मी प्रबंधभूमी प्रेस यांचे आभार मानतो. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.